ईडीच्या छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे चोवीस एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत तर दुसरीकडे हसन मुश्रीफांवर आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना देखील उच्च न्यायालयाने झटका दिलेला आहे या प्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी केलेले आहेत हसन मुश्रीम प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशाची तसेच एफ आय आरची कॉफी सर्वात आधी कशी उपलब्ध होते असा खडा सवाल न्यायालयाने केला या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत दरम्यान मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या लढाईवर असल्याची चर्चा आहे साखर कारखान्याशी संबंधित ईडीकडून आज कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे वृत्तसंस्थेने दिलं आहे रसेनापती संताशी घोरपडे कारखान्याच्या कथित चाळीस कोटींच्या चा गैरव्यवहारी प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांची तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे मिशारवरील सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील